आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित रयत क्रांती संघटनेच्या वतीने साखर वाटप, नामदार सदाभाऊ खोत यांनी दीडपट हमी भाव दिल्याचा आनंद साजरा. हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील शेतकऱ्यांना कृषी मंत्री नामदार सदाभाऊ खोत यांनी दीडपट हमी भाव मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. कोरोची ग्रामपंचायतीसमोर इचलकरंजी शहर अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथील शेतकऱ्यांना नामदार खोत यांनी दीडपट हमी भाव मिळवून दिल्याबद्दल आनंद व्यक्त करत साखर वाटण्यात आली. यावेळी कोरोची शहर अध्यक्ष अमर हक्के, जिल्हा अध्यक्ष प्रेम आवळे यांच्यासह संदीप पाटील, अमित गटकर, रवी आमणे, रियाज नदाब, उमेश देसाई आदी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नमस्कार, मी सचिन किरण बेलेकर, रयत क्रांती संघटना इचलकरंजी शहर अध्यक्ष सांस्कृतिक विभाग. आज शेतकऱ्यांना मिळालेला दीडपट हमी भाव यासाठी आपण या कोरोची मध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम करतोय. यासाठी आपल्या कोरोची शहराचे अध्यक्ष अमर इक्के सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष संदीप पाटील आणि जिल्हा संपर्क प्रमुख प्रेम आवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या जगाचा पोषिंदा हा जगला पाहिजे या हेतूने माननीय श्री सदाभाऊ खोत आपल्या राज्याचे कृषी आणि पणन मंत्री यांनी शेतकऱ्याला जो दीडपट हमी भाव मिळवून दिला त्याबद्दल शेतकरी वर्गातून हे अत्यंत संतुष्टाचं वातावरण निर्माण होत आहे. आपल्या या शेतकरी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सोबत कायम राहू अशी आशा सदाभाऊ नेहमीच व्यक्त करत असतात. आणि कारण आपल्या जगाचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे आणि हा पोशिंद्यासाठी त्याला कुठलेही कष्ट कुठलीही अडचण येऊ नयेत यासाठी रयत क्रांती संघटना, त्याचे पदाधिकारी, सर्व शहराध्यक्ष मिळून काम करू